सांगली तालुक्यातील कुंभोज येथील शेतकरी तानाजी अण्णा सपकाळ यांचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शिरोळ तालुक्यातील कवटेसार येथे नारळ काढत असताना नारळाच्या झाडावरून तोल जाऊन ते खाली पडले व त्यांचा जागीच मृत्यू झाला। ते हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील परस्पर सहाय्यकारक सहकारी सेवा सोसायटीत सभासद होते, त्यामुळे संस्थेने त्यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अपघात विमा उतरवला होता, त्यामुळे संस्थेने पाठपुरावा करून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नी सावित्री सपकाळ यांच्याकडे वारणादूत संघाचे संचालक व परस्पर सहाय्यकारक सहकारी सेवा सोसायटीचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी संस्थेचे चेअरमन जब्बू गोखरे, व्हाईस चेअरमन कामदेव पुजारी, संचालक धनपाल कळंत्रे, नेमगोंडा पाटील, बाळासो पाटील, क्लार्क राजेंद्र कुरणे, प्रवीण पाटील, रोहित पाटील, संभाजी सपकाळ आदी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे। दिनांक 7-8 तानाजींना सपकाळ दिनांक 7-8-2020 रोजी मिळत आहे आणि त्यांना आपल्या संस्थेमार्फत विमा उतरवत केडीसी मार्फत केडीसी जिल्हा केडीसी बँकेमार्फत त्या विम्याची रक्कम 2 लाख मंजूर झालेली आहे। त्यांचं पिटकत आपल्या संस्थेने 30,000 होतं, ते वसूल करून घेऊन बाकीची अनामत रक्कम म्हणून 1,68,114 रुपये रकमेचा चेक आपल्या संस्थेचे संचालक व सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते तो चेक आदा प्रदान करण्याचा कार्यक्रम अरुणदादांच्या हस्ते व आमच्या चेअरमन